Good morning. Ați făcut science test test cremancă first. CGS pădătimăde, daba ceică ca este? Dine per centimeter square. Ok, dine per centimeter square. CGS pădătimăde, daba ceică ca e? Ani MKS unit of pressure ca e? The newton per meter square. Ok, newton per meter square mă lădă MKS mădă eta. Ani CGS mădă eta dine per centimeter square. Ok? Second question paha. Pudel bhautik rashi mădun sadish rashi sangeci aplele vector quantity. कोणती कोणती त्यामध्ये चाल आहे का वेक्टर क्वांटिटी नाहीये चाल बल बल येते वेक्टर सदिश राशीमध्ये त्याला दिशा आहे अशी चालला दिशा नाहीये स्पीडला ओके बल म्हटलं तर बलला येते विस्थापन डिस्प्लेसमेंट येते ओके दिशेमध्ये सदिश राशीमध्ये विस्थापन येतं वेग वेलोसिटी वेलोसिटी पण आहे सदिश राशी त्वरण एक्सेलरेशन एक्सेलरेशन पण सदिश राशीमध्येच येते सदिश राशी म्हणजे ज्या राशीच्या मापनासाठी परिणाम व दिशा दोन्ही बाबींची आवश्यकता असते त्यांना आपण सदिश राशी म्हणतो आणि अदिश राशी म्हटलं तर ज्या राशी केवळ परिणामाच्या सहाय्याने व्यक्त होतात त्यांना अदिश राशी असे म्हणतात जर एक वस्तू 50 मीटरचे अंतर 30 सेकंदांमध्ये पूर्ण करत असेल आणि पुढचे 100 मीटरचे अंतर ते 45 सेकंदांमध्ये पूर्ण करते तर त्या वस्तूची सरासरी चाल म्हणजे ऍव्हरेज स्पीड किती आहे तर 2 मीटर पर सेकंद येते कशी काढायची ते सरासरी चाल एकूण अंतर भागीला एकूण चाल ओके एकूण अंतर किती आहे 50 मीटर आणि पुढचं किती दिलं त्यांनी 100 मीटर दोघांची बेरीज केली 50 प्लस 100 भागीला एकूण चाल किती दिली त्यांनी 30 सेकंद आणि 50 सेकंद या दोघांची बेरीज केली टाइमाची तर 150 अपॉन 75 म्हणजे किती येतं 2 मीटर पर सेकंद ओके सायन्स या सब्जेक्टमध्ये आपल्याला काही काही म्हणजे मॅथसुद्धा विचारलं जातं त्यामुळे मॅथचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे त्वरणासंबंधी अचूक असलेले विधान ओळखायचे म्हणजे बरोबर असलेले विधान सांगायचे तर वेग बदलाच्या म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी ज्यास त्वरण असे म्हणतात तर वेग बदलाला त्वरण असे म्हणतात बरोबर आहे धन त्वरणामध्ये त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते का नाही बर रॉंग येतं ऋणत्वरणाला अवत्वरण किंवा मंदन असेही म्हणतात ऋणत्वरणाला काय म्हणतात अवत्वरण किंवा मंदन बरोबर येतं म्हणजे अ आणि क बरोबर आहे यामध्ये धनत्वरणामध्ये त्वरण हे वेगाच्या दिशेने असतं पाचवा क्वेश्चन बघू पुढील समीकरणामधून आपल्याला चुकीचं गतिविषयक समीकरण कोणतं आहे ते विचारलं तर एस इज इक्वल व्ही इज इक्वल टू एस प्लस ए टी एस एन काही गणिताचे फॉर्म्युले दिले बघा इथे आता याच्यापैकी कोणतं चुकीचं आहे विचारलं तर सर्व चुकीच सांगितलं नाही गतिविषयक समीकरणे न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतिविषयक समीकरणाचा संच मांडला होता आता एकसमान त्वरणीय व गतीचे योग्य समीकरणे कशा आहेत बघा हे वरचे सगळेच ऑप्शन रॉंग होते तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी येतं इथं काय एस प्लस ए टी मी सांगितलं त्यामुळे फर्स्ट रॉंग आलं होतं आता एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे बरोबर येतं ओके आणि व्ही स्क्वेअर टू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर टू प्लस टू ए एस येतो ओके एक आता सहावा क्वेश्चन बघा मॅथच मॅथचाच क्वेश्चन आहे हा पण एक कार विराम अवस्थेमधून निघून एक समान त्वरणाने ॲक्सेलरेशन धावत असून 10 सेकंदांमध्ये 30 मीटर पर सेकंद वेग गाठत आहे तर या ठिकाणी निर्माण झालेले त्वरण किती असेल ओके आता कसं काढायचं त्वरणाचा फॉर्म्युला काय ॲक्सेलरेशन काढायचा अंतिम वेग व्ही मायनस जो सुरुवातीचा वेग असतो तो त्याला यू म्हणतात ओके सुरुवातीचा वेग यू भागीला वेळ घ्यायचं ओके अंतिम ॲक्सेलरेशन करताना ए इज इक्वल टू काय अंतिम वेग व्ही मायनस यू अपॉन टी ओके तर अंतिम वेग दिलेला आहे 30 ओके 30 मायनस 0/10 ओके 0/10 म्हणजे काय असेल त्याच्यामुळे इथं किती येणार आहे ए इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके हा पण क्वेश्चन सायन्समध्ये अतिशय महत्त्वाचा जोड्या जुळवा दिला त्यांनी आणि न्यूटनचे गतिविषयक नियम विचारले आणि कोणता नियम कशासंबंधी आहे ते विचारलेला आहे पहिला जो नियम आहे तो कशासंबंधी येतो बघा पहिला नियम जो आहे तो जडत्वाचा नियम आहे लॉज ऑफ इनर्शिया म्हणतात त्याला ओके पहिला नियम जडत्वाचा नियम दुसरा नियम जो आहे तो येतो बलाच्या परिमाणाचे नियम आहे की लॉ ऑफ मेजरमेंट ऑफ फोर्स ओके तिसरा नियम जो आहे तो क्रिया प्रतिक्रियेचा नियम आहे लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन ओके पहिला दुसरा तिसरा नियम कोणता आहे लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक पहिला नियम म्हणलं तर जडत्वाचा नियम दुसरा नियम म्हणलं तर बलाच्या परिमाणाचा नियम आणि तिसरा नियम आहे तो क्रिया प्रतिक्रियेचा नियम येतो न्यूटन गतिविषयक नियम व त्यासंबंधित नावे कसे दिले तर पहिला नियम जडत्वाचा दुसरा नियम बलाच्या परिमाणाचा नियम तिसरा नियम जो आहे तो क्रिया प्रतिक्रियाचा नियम आहे ॲक्शन इंटू रिॲक्शन ओके आता आठवा क्वेश्चन बघू परिवर्तनाच्या प्रतिरोधाला काय म्हणतात परिवर्तनाच्या प्रतिरोधाला ओके रेझिस्टन्स टू चेंज याला काय म्हणतात जडत्व असं म्हणतात
जडत्वाचा पहिला न्यूटनचा नियम जो आहे तो. आता या दोन राशींचा गुणाकार म्हणजेच मोमेंटम आहे डॅश डॅश. या दोन राशींचा गुणाकार म्हणजेच काय संवेग आहे विचारलं तर कशाचा वस्तुमान इंटू वेग. वस्तुमान गुणिला वेग जर केलं तर आपल्याला काय मिळतं संवेग मिळतो मोमेंटम मिळतं वस्तुमान गुणिला वेग. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट मोमेंटम. मोमेंटम काय तर ही सदिश राशी आहे. मोमेंटम काय सदिश राशी आहे. संवेग काय तर सदिश राशी. ओके युनिट एम के एस पद्धतीमध्ये के जी के जी एम म्हणजे मीटर पर सेकंद. ओके सी जी एसमध्ये जी एम सी एम म्हणजे सेंटीमीटर पर सेकंद येतं ते सी जी एसमध्ये. दहावा क्वेश्चन बघू. न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार वस्तूचा संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होत असते. ओके न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार वस्तूचा संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होत असते. 3 kg वस्तुमानाच्या वस्तूवर 300 N बल प्रयुक्त केले असता वस्तूचे त्वरण हे 100 m/s² एवढं होतं. ओके एफ इजिकल टू एम इन टू ए. तर एफ किती दिलं आपल्याला 300 दिलेलं आहे बल. ओके फोर्स किती आहे 300 आणि एम म्हण एम किती सांगितलं आहे वस्तुमान मास. एम म्हणजे मास 3 येतं. आपल्याला काढायचे ए काढायचे. ओके त्वरण काढायचे तर मग 300 × 3 × a तर ए इजिकल टू काय येणार आहे 300/3. ओके म्हणजेच किती ॲक्सलरेशन किती असणार आहे त्वरण 100 m/s². फॉर्म्युला जर लक्षात राहिला ना तर प्रॉब्लेम आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतं. आता इथं आपल्याला त्वरण विचारलं त्वरण म्हणल्याबरोबर काय लक्षात आलं पाहिजे कशामध्ये किंमत ठेवायची तर एफ इजिक्वल टू एम इंटू ए करायचं मास इंटू फोर्स इजिक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. त्यानुसार आपल्याला किंमत ठेवली की लगेच आन्सर निघतं. 12वा क्वेश्चन बघू. सेम मॅथचाच क्वेश्चन आहे हा पण. एका विमान धावपट्टीवरून 2 m/s² त्वरणाने धावत शेवटी 40 सेकंदात उड्डाण घेतले तर ते विमान एकूण धावपट्टीवर किती मीटर धावेल. ओके तर याच्यामध्ये बघा 1600 m ॲन्सर येते त्याचं. तर कोणता फॉर्म्युला वापरला त्याने एस इज इक्वल टू यू टी प्लस वन म्हणजे यू टी प्लस हाफ 80² येतं. यू हा सुरुवातीचा वेग जो दिला आहे तो 0 घेतला आहे कारण विमान सुरुवातीला स्थिर असते त्यामुळे आणि त्यानुसार किमती ठेवल्या. यूची किंमत 0 टीची किंमत 40 म्हणजे यू इंटू 40 प्लस 1 म्हणजे 1/2. ओके हाफ इंटू 2 × 40² तर त्यानुसार जर सोडवलं तर 1600 m येतं. ओके 13वा नंबरचं क्वेश्चन बघा. अग्निबाणाचे प्रक्षेपण म्हणजे रॉकेटचं प्रक्षेपण कशाचं उदाहरण येतं तर न्यूटनचा गतिविषयक कोणता नियम आहे तो ॲक्शन इंटू रिॲक्शन म्हणजेच कोणता असणार आहे तिसरा नियम. अग्निबाणातील इंधन प्रज्वलित होते तेव्हा रासायनिक क्रियांमुळे त्यांचं ज्वलन होतं. उष्ण वायू प्रचंड जोराने फेकले जाते आणि यामुळेच अग्निबाणावर तेवढ्याच परिमाणाचे बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त केलं जातं आणि यामुळे अग्निबाण कसा पुढे प्रक्षेपित होतो यालाच काय म्हणतात न्यूटनचा तिसरा नियम. 14वा क्वेश्चन बघा. प्रत्येक क्रिया करताना तेवढेच विरुद्ध प्रतिक्रिया असते हा कोणता सिद्धांत आहे तर कोणता आहे तो न्यूटनचा तिसरा नियम. ओके हा न्यूटनचा कसा तिसरा नियम येतो. विस्थापनाबाबतचे योग्य विधान सांगायचे तर विस्थापनाचं योग्य विधान यापैकी कोणतेही नाही म्हटलं त्याने. विस्थापन हे अंतरापेक्षा नेहमी कमी असतं आणि विस्थापन कशी आहे तर डिस्प्लेसमेंट कसं आहे सदिश राशी येते. ओके आता वस्तूची हालचाल सरळ रेषेमध्ये होत असेल तर वस्तूची हालचाल सरळ रेषेमध्ये होत असेल तर त्या वस्तूची चालीचे व वेगाचे मूल्य हे कसे असते सारखे असते. ओके चालीचं आणि वेगाचं मूल्य सारखंच असतं. 17वा क्वेश्चन बघा. 30 m/s वेगाने गतिमान असलेल्या वस्तूला गतीच्या दिशेने एक समान त्वरण दिले असता 20 सेकंदाने तिचा वेग किती 50 m/s झाला त्वरणाचे मूल्य काढायचे. तर त्वरणाचं मूल्य काढताना इथे त्वरणाचा फॉर्म्युला जर ठेवला आपण ओके एफ इज इक्वल टू एम इंटू ए त्यानुसार जर काढलं तर निघून जातो. ओके 2 m/s². एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून एक चेंडू खाली सोडला तर त्या चेंडूचा 10 सेकंदानंतरचा वेग किती आहे. तर इथे फॉर्म्युला कोणतं वापरावं लागेल वेग काढायचं म्हणजे व्ही इज इक्वल टू सुरुवातीचा वेग प्लस 80. ओके सुरुवातीचा वेग सुरुवातीला चेंडू फेकण्याच्या अगोदर कसा स्थिर होता म्हणून 0 घ्यायचा 0 प्लस 9.8 × 10. ओके 98 m/s येतं ॲन्सर. कोणत्याही वर्तुळाकार गतीने फिरणाऱ्या वस्तूला वर्तुळाकार गतीत फिरत ठेवण्यासाठी तिच्यावर एक बल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असतं आणि त्याला आपण काय म्हणतो तर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने म्हणलं तर येतं अभिकेंद्री बल येतं. ओके सेंट्रिपिटल फोर्स. कोणत्याही वर्तुळाकार गतीने फिरणाऱ्या वस्तूला वर्तुळाकार गतीत फिरत ठेवण्यासाठी तिच्यावर एक बल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असतं आणि त्याला आपण काय म्हणतो तर सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो अभिकेंद्री बल. ओके खालीलपैकी योग्य नसलेलं म्हणजे चुकीचं विधान सांगायचं आपल्याला. तर पृथ्वीवर वस्तूचे वस्तुमान सर्वत्र सारखेच असते का तर हे चुकीचं आहे का
बरोबर आहे उद्या ना ही खाली पडणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये निर्माण होणारे त्वरण एक समान असतं नसतं एक समान ओके म्हणजे यामुळे हे दो आता इथले दोन्ही विधानं बरोबर आहेत ओके पृथ्वीवर वस्तूचे वस्तुमान हे सर्वत्र सारखंच असतं आणि खाली पडणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये निर्माण होणारे त्वरण हे एक समानच असते ओके दाबाचे एकक खालीलपैकी कोणतं आहे दाबाचे एकक येतं पास्कल पाण्याची घनता किती आहे पाण्याची घनता असते 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ओके 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब पाण्याची घनता हवेचा दाब दर्शवणाऱ्या उपकरणाला काय म्हणतो आपण दाब म्हणलं तर इथं बॅरोमीटर ओके हवेचा दाब दर्शवण्याला बॅरोमीटर म्हणतात जर खूप उंचावर गेल्यास नाकातून रक्तस्राव होतो कारण काय आहे त्याचं तर हवेचा दाब खूप कमी होतो दाब कमी झाल्याने शरीरातील दाब व हवेचा दाब यातील फरक वाढतो आणि त्यामुळे शरीरामधलं रक्तही बाहेर खेचलं जातं व रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते 25वा क्वेश्चन बघा योग्य विधान सांगायचे दोनपैकी तर क्षेत्रफळ वाढले की बलाचा दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झालं तर बलाचा दाब वाढतो हे दोन्ही विधाने बरोबर आहेत ओके क्षेत्रफळ जर वाढलं तर बलाचा दाब कसा होतो कमी होतो आणि क्षेत्रफळ जर कमी झालं तर बलाचा दाब कसा जास्त होतो भूपृष्ठावरील सर्व वस्तू तसेच भूपृष्ठापासून वर उचललेल्या सर्व वस्तूवर पृथ्वीने प्रयुक्त केलेल्या आकर्षण बलास काय म्हणतात तर गुरुत्व बल असे म्हणतात ओके पृथ्वीचे वस्तुमान कसे आहे तर 6×10^24 ओके पृथ्वीचे वस्तुमान हा आकडा लक्षातच ठेवावा लागेल 6×10^24 समुद्रसपाटीवर हवेचा दाब हा किती असतो तर बघा पास्कल हवेचा दाब हा किती पास्कल असतो विचारलं त्यांनी तर किती 10^14 एवढा असतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ओके एक पण लक्षात ठेवा पास्कलच्या ठिकाणी जर न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलं तर ते पण बरोबर येतं संवेगासंबंधी योग्य विधान सांगायचे तर संवेगाला परिणाम आणि दिशा दोन्ही असतात बरोबर आहे पहिलं विधान बरोबर आहे संवेगाची दिशा वेगाच्या विरुद्ध दिशेने असते तर संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असते ओके एका पाण्याच्या क्षितिजलंब दिशेमध्ये 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता आहे तर त्या पाण्याची हवेत उडी मारण्याची क्षमता किती आहे तर 7 मीटर पर सेकंद येतं ओके S=2.5 V=0 A=9.8 m/s² मग V2 मध्ये जर ठेवलं ते तर आपण 20U²+2AS म्हणजेच U²+2 × −9.8 × 2.5 केलं तर आपलं आन्सर किती 7 मीटर पर सेकंद येतं